नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी अकरम शेख सांगली मध्ये बुधवारी ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी शहरातून भव्य मिरवणूक काढत पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। देशभरात बुधवारी पैगंबर जयंतीनिमित्त ईद ए मिलाद साजरा करण्यात आला। सांगली जिल्ह्यामध्ये बुधवारी पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने सांगलीमध्ये मुस्लिम बांधवांकडून मिरवणूक काढली। ही मिरवणूक सांगलीतील बदाम चौकापासून मुख्य रस्त्याने काँग्रेस भवन, राजवाडा चौक, कापडपेठ, हर्बर्ट रोड या मार्गाने होत पुन्हा बदाम चौक इथं जाऊन थांबली। पवित्र मदिनेच्या भव्य प्रतिकृतीचाही या मिरवणुकीत विशेष सहभाग होता। घोडे, उंट आणि सजवलेली वाहने या मिरवणुकीत सहभागी झाली होती। प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली। मुस्लिम बांधवांसह मुलेही सहभागी झाली होती, तर सांगली पोलीस दलाकडून या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले। शहर पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर आणि शहर पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी यावेळी गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या। तमाम हाजरीन को आबाद खसरात वसलाम के जश्न मीलाद पाक मीलाद नबी वसलम की मुबारकबादी हम तमाम अपने खुलूस दिल से पेश करते हैं। मीलाद पाक का जुलूस मनाया है, सजाया है, परवरदिगार हम तमाम के मनाने को सजाने को कबूल फरमा। इराम आलमीन बुजुर्गों के कौल के मुताबिक हम तमाम को आकार सलाम की खुशी मनाने के सदके परवरदिगार हम तमाम के सगीरा कबीरा खताओं गुनाहों को माफ फरमा। सर्व सांगली जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना आणि विशेषतः सांगली शहरातील मुस्लिम बांधवांना आज मोहम्मद पैगंबर दिनाच्या जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। त्यांच्या जीवनात सुख, समाधान, शांती आणि उन्नती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। आज 21 नोव्हेंबर मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यातील आणि विशेषतः सांगली शहरातील मुस्लिम बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज या शहरामध्ये सकाळपासून आतापर्यंत खूप शांततेत आणि चांगल्या उत्साहात रॅली पार पडली, त्याबद्दल मुस्लिम समुदायाच्या सर्वांचेच मी धन्यवाद व्यक्त करतो। आज 21 नोव्हेंबर 2018 मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिवसानिमित्त जयंतीनिमित्त सांगली शहरामध्ये भव्य असे जुलूसचे आयोजन केले होते। या जुलूसचे आयोजन जुलूस कमिटीतर्फे करण्यात आले होते। या जवळपास 8 ते 10 हजार लोकांनी सहभाग घेतला, नागरिकांनी सहभाग घेतला। यात लहान मुलं, मुली, शाळेतल्या मुली, उर्दू शाळेतल्या मुली यांना ठिकठिकाणी खवाटप करण्यात आले। त्याचबरोबर या नियोजनामध्ये सांगली शहराचे शहर पोलिसांचे PI पाटील साहेब, MISP विरकर साहेब आणि विशेष म्हणजे शशिकांत बोर्डे साहेबांनी स्वतः जातीने लक्ष देऊन जुलूसमध्ये यशस्वी करण्यास आम्हाला मदत केली। तरी मी आमच्या जुलूस कमिटीचे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पैगंबर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो।